तर संधी तुम्हाला आम्ही देणारच आहोत, परंतु या मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आयोजक टीम सज्ज झाला आहे. ज्याप्रमाणे उल्लेख करायचा झाला तर दोन बॅटर्स, दोन खेळाडू, दोन फलंदाज ज्याच्यामध्ये अनिकेत बोमटे आणि कुणाल मडके हे दोन खेळाडू सातत्याने आयकिरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमसाठी महत्त्वपूर्ण आणि अष्टपैलू कामगिरी खेळणारे हे खेळाडू जरूर सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु या मॅचमध्ये त्यांच्याकडून एक चांगला आणि गुड स्टार्ट अपेक्षित असणार आहे, कारण की जी स्ट्रॅटर्जी, जी गेम प्लॅनिंग घेऊन उतरलेले आहेत त्यांना माहिती आहे या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय केल्यानंतर किती फायदा मिळतो आहे. कारण की या मैदानाचा जर रेकॉर्ड आपण पाहिला ना विजय, तर वाकीपाडा टीमसाठी खूप आणि खूप चांगला आहे. त्यांच्या माध्यमातून या मैदानावर अनेक पारितोषिकं त्यांनी इथून आपल्या घरी घेऊन गेलेली आहेत आणि तो आलेला अनुभव आणि तेच एक गेम प्लॅनिंग होतं की टॉस जिंकल्यानंतर त्याने बॅट्स फर्स्ट चॉईस केले, फर्स्ट चॉईस ही आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवर असणारा आहे सूरज खोपडकर, ज्याला आपण एक चांगल्या गोलंदाजीच्या माध्यमातून म्हणजेच येस डेफिनेटली आपण काही कालापूर्वी पीरबाबा स्पोर्ट्स पापडी या टीममधून खेळताना सुद्धा पाहिलं होतं. तो खेळाडू आपण पाहतोय सज्ज आहे, खूप चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे खूप चांगली कला आहे, परंतु तितकाच चांगला फलंदाज आहे स्ट्रायकरकडे. बेस्ट ऑफ लक. हा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला जातोय. दोन अंपायर्स मात्र या स्पर्धेमध्ये सज्ज आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं रुपेश दांडेकर मॅन फ्रॉम चिंचोटी, हॅलो हॅलो, यावेळेस हलक्याशा हाताने चेंडूला गॅप मधून ढकललाय, मिसबिल्ड झाली आणि मिसबिल्डचा प्रत्यय पाहायला मिळतोय. अतिशय देखणा स्ट्रोक आणि केचच्या बॅट मधून नजाकत बरा शॉट चौकार. काही म्हणाली आधी माया शक्ती, नित्याने माने कर माझी भक्ती, माझ्या गाव देवी आईची छाया. अनिकेत कडे क्लास आहे आणि तो दर्शवलाय टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट. प्रत्यक्ष दर्शन घडवत असताना टेक्निकली गुड क्रिकेटचा फटका दर्शवला आणि पहिला चौकार त्याने या इनिंग मध्ये अर्जित केलाय. यामध्ये यावेळेला खोल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. शतरक्षक जोपर्यंत आले तिथे तत्पूर्वी खूप आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोन धाबा अर्जित केल्या, धावफळक पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. सात धावा, सेव्हन रन्स, एक चांगला स्टार्ट म्हणावं लागेल. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न, या वेळेला मात्र आपण पाहिलं मिड ऑफला बीट करू शकले नाहीयेत आणि चांगला झेल कलेक्ट केला जात आहे. पहिला धक्का आणि कधीचा आउट, पहिला धक्का एकवीरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. एकवीरा ट्रॉफी 2024 दिवस आहे या स्पर्धेचा तिसरा पहिला मुकाबला. एकवीरा स्पोर्ट्स वाकीपाडा आयोजक संघ त्यांच्या समोर आपण पाहिलं तर पहिलाच मॅच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळणारा संघ म्हणजे नित्यसाई लोहिया नगर. सूरज खोपडकर आपण पाहिला तर एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. जयेश मोरे आले तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी, जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. उलटा स्वतः मिस केला जातोय, परंतु जी अपील, हॅलो हॅलो, तर धावा असतील या दोन. एकच आहे ना? येस डेफिनेटली एक आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की ते अपील केली होती म्हणजेच लेगबायच्या स्वरूपात जी धाव मिळाली एक.
क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. हा चेंडू थोडासा डाऊन दी लेग स्टंपच्या बाहेर वळतोय. विकास वळवी आपण पाहिले जे मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत, आज थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. संतोष कोम इन ॲक्शनमध्ये खेळतील, परंतु रुपेश दांडेकर मात्र सज्ज झालेत त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करण्यासाठी. जयेश मोरे आपण पाहिलं तर या वेळेला थोडासा स्ट्रगल करतोय या ओव्हरमध्ये. या षटकामध्ये एक विकेट गमावली आहे आणि त्या एक विकेटचा मात्र आपण बघितलं तर जे टॉनिक मिळाल्यानंतर भरपूर चांगलं कमबॅक इथे सूरज खोपडकर या नावाच्या गोलंदाजाला मिळालं आहे. 9 धावा आहेत, 9 चा आकडा म्हणजेच आपण पाहिला तर ज्याप्रमाणे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि आदिवासी बंधूंसाठी जर आपण पाहिलं तर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो आणि तोच 9चा आकडा सध्या तरी आपल्याला फळकावर पाहायला मिळतोय. ऑन साइडला चांगला फाटका आहे, गॅप मध्ये एका बाउन्सने चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न असफल त्या फिल्डरचा आणि चेंडू थेट निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील 10-4 आणि जयेशनं ठोकला इथे एक शानदार फटका चौकार. असं काय मेहनत आहे कवच भरिला. मी हायकोली सोरिल्या डोली रम मुंबईच्या किनारी, अग मार्टिन कोली हानल्यान गोली गचल जाऊ बाजारी. मी हायकोली सोरिल्या डोली रम मुंबईच्या किनारी, अग मार्टिन 13 धावा फळकावर. पहिलं षटक फिनिश झाले, एक विकेट जरी गमावली तरी 13 धावा. म्हणजेच आपण पाहिलं जयेशवर थोडंसं दडपण निर्माण झालं होतं, परंतु ज्याप्रमाणे त्यांनी चौकार ठोकून पुन्हा एकदा आपण पाहिलं की नाही आता मी वेळ घेतलाय, आता मी सेट होईल. एक चांगला चौकार पेश केल्यानंतर आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये आणलं. पहिल्या षटकाच्या फिनिश नंतर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, हरकत नाही. एक विकेट गेले परंतु दुहेरी अंकामध्ये धाव फळक मात्र मेंटेन केलंय. कुणालकडे लक्ष असणार आहे, कारण की जिद्दीने चिकाटीने क्रिकेट आणि टेक्निकली खूप चांगलं शॉट त्याच्या बॅटमध्ये हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळत येतात. या मॅचमध्ये आपण पाहूया की ते टेक्निकली चांगलं साऊंड सिस्टमने क्रिकेट मात्र पाहायला मिळेल का. जयेश वाघ जे नित्य सह्य टीमकडून दुसऱ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी सज्ज झालेत. स्टंपच्या बाहेर या वेळेला जाळा फाटला, मासा हातातून निसटला आणि निसटला नाही तर हा फळाला बाउंड्री लाईनच्या पार. मिळतोय नशिबाचा चौकार, 4 धावा.
हॅलो 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 चेक हॅलो. तर इथे आपण पाहिलंय की चांगले बॅटिंग होताना पाहिलं मी, की थोडासा टेक्निकली इश्यू आला होता त्यामुळे धावता समालोचन मात्र थांबवलं होतं. पण एकदा आपण कॅरी ऑन करूया मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग. जयेश मोरी आपण पाहिलं तर एक चांगली साथ देत आहे रवी. रवी या खेळाडूला पाहावं लागणार आहे कारण की त्याच्याकडे भरपूर आणि भरपूर चांगला क्रिकेट आहे. वन ऑफ द मोस्ट डेंजरस प्लेअर म्हणजेच रवी डबला याला पाहतोय आपण नॉन स्ट्राईक एंडकडे. परंतु इथे काय घडले प्रत्यक्षात तर नक्कीच कुठेतरी मिस कॉलिंग होताना पाहायला मिळालं का, काय घडताना पाहायला मिळालंय. इथे कदाचित रनआउटचा एक चान्स जरूर आला होता परंतु तो पूर्ण करण्यामध्ये अपयश मिळालं. धावफळक आपण पाहिलं तर आहे 43 धावा फळकावर आपल्याला पाहायला मिळतात. ही चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते. रवी लक्षवेधी कामगिरी करतोय जरी विकेट गमावले. दोन उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत. अपसमच्या बाहेर अपील केली आहे. धा षटक आहे जवळजवळ आपण पाहिलं. तिसरं चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये आत्तापर्यंत. जर जवळजवळ षटक समाप्त झालं म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर फळक 43 धावा ही अशी स्थिती पाहायला मिळते दोन गड्याच्या मोबदल्यात. जे चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो 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 43 धावा आहेत. तर 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर फळकावर 43 दोन गड्याच्या मोबदल्यात. रवीचा जर खेळ पाहिला आपण तर अतिशय चांगला, कारण की 2 षटकार 2 सिंगल आणि 1 दुहेरीच्या साहाय्याने जवळजवळ 16 धावसंख्येवर खेळतोय. जयेश त्याला साथ देतोय. 1 चौकार 1 दुहेरी त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. जवळजवळ 6 धावा त्याच्या बॅटमधून सुद्धा आलेले आहे. आता शेवटचं षटक. प्रकाश खोपडकर नावाचा गोलंदाज आता सज्ज झाले या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. नित्यसाई लोहिया नगर हा संघ आपण पाहिला तर तितका चांगला संघ म्हणून ओळखला जाईल, कारण की सूरज खोपडकर आणि खोपडकर बंधू आहे. फुल टॉस चेंडू या वेळेला नाही भाई नाही भीती. इथे आहे मी शिव छत्रपती. शिव छत्रपतीचा छावा आणि ठोकल्या तर रवीने 6 धावा. षटकार आलाय जवळजवळ. आपण 3 लागोपाठ षटकार ठोकले तर रवी जाधव यांच्याकडून प्रकाश जाधव यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हॅलो हॅलो. तर इथे रवी 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 हा खरा आहे ब्रँड वाकी पाड्याचा ज्याने केलाय फेश. स्टोकला पुन्हा एकदा सल्लकचा दुसरा षटकार आणि इथे पाहायला मिळत धाव फलकाचा वेगाने वाढतो याकार. थँक्यू डीजे. एक षटकार आणखीन एक आला तर मग 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. प्रकाश जाधव यांच्या माध्यमातून रवीला जर विसरून चालणार नाही, कारण की त्याच्या नावावर फास्टेस्ट 50 जर विचार करायचा झाला तर सातेवलीचं मैदान आठवेल ते म्हणजेच रवीच्या नावाची तुफानी खेळी जी आपल्याला पाहायला मिळाली होती. हो हो यावेळेस हा सुद्धा झोन मध्ये होता चेंडू रवीच्या. परंतु इथे काय घडतंय काय घडतंय तर कुठेतरी खराब कॉलिंग आणि इथे पाहावं लागणार आहे की कोणता फलंदाज आहे बाद.
जयशी ते वाद होताना पाहायला मिळतोय, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिला इथे कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नाहक हा प्रयत्न अपयशी ठरला, कारण की धाव तर बिलकुलच नव्हती. कुठेतरी स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये रवी जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तसं नाही घडलं आणि विकेट मात्र गमावली इथे. जयश आउट झाला, रुपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. धाव फलक आपण पाहिलं तर ज्या स्थितीमध्ये आहे 56 धावा फळकावर आहेत, आणि अशी स्थिती जी स्थिती आपल्याला पाहायला मिळते खूप चांगली स्थिती आहे. त्याचं श्रेय मी रवीला देईन, कारण की ज्या वेळेला आपण पाहिलं तो मैदानाच्या आतमध्ये आला, दोन विकेट गेले होते, थोडंसं दडपण निर्माण झालं होतं, परंतु त्यानंतर एक मॅग्निफिसंट इनिंग. रुपेश मोरे मैदानाच्या आतमध्ये आल्या धमाल करतोय, माला माल करतोय, आणि आपल्या संघाला षटकार ठोकून देतोय. 6 धावेने धाव फळक पुढे सरकतोय. थँक्यू. आणखीन दोन मार षटकार मारले तर प्रकाश जाधव यांच्याकडून 100 रुपये मिळतील. डेफिनेटली म्हणजे दोन चेंडू आहेत आणि दोन चेंडूमध्ये संधी आहे दोन षटकार ठोकण्याची. फायदा कसा आहे तर नक्कीच धावा मोठ्या मिळतील, फायदा मिळेलच. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर कॅश प्राईजसुद्धा मिळेल आणि फायदा तर होणारच आहे दोन्ही बाजूने. ओहो मिस केला जातोय रुपेशच्या माध्यमातून, परंतु इथे धाव एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न होत आहे आणि 2 धावासुद्धा इथे प्राप्त केल्या जात आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम पाहिली आपण तर सुस्थितीमध्ये जरूर जाणवते. आता चेंडू असेल एक शेवटचा आणि अंतिमचा या इनिंगचा. लक्ष किती धावांचं मात्र इथून सेट केलं जाणार आहे. सध्याची स्थिती आपण पाहिली 64 आहेत, 64 धावा आहेत अजून सुद्धा. इथून 1 more big hit 17 होतील. इथे पाहावं लागेल लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू, मात्र 1+1. इथूनच आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. आणि एक चांगली गोष्ट आता काय होती आहे तर रवी स्ट्राईक इनकडे आलाय, आणि रवीकडून नक्कीच एक आणखीन मोठी आशा असेल की शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल कदाचित बाउंड्रीच्या पार यावा वाकीपाडा टीम, परंतु दुसऱ्या बाजूने विकेटच्या शोधात असेल टीम. इथे इथे टोएनला फ्लाईट फ्लाईट आहे, उडवले आणि लँड झाली आहे बाउंड्रीच्या पलीकडे, देऊन जातील 6 धावा. आणि 6 धावेने आपण पाहिलं तर धाव फळक भरपूर आणि भरपूर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. तब्बल फळकावर आपण पाहिलं तर कम्प्लीट होताना पाहायला मिळतात 72 धावा. आणि रवीचा खेळ पाहिला तर त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्या 35 धावा. धन्यवाद डीजे. त्याला रिक्वेस्ट असेल दोन पुढील संघ जे आपल्याला पाहायला मिळतील. हा डेफिनेटली आपण पाहिलं पुढील दोन टीम्स आहेत. कर्णधार रिक्वेस्ट असेल गावदीव स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमचे कर्णधार आणि श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीमचे कर्णधार. दोन कर्णधारांना मी रिक्वेस्ट करेन की आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. पहिल्या इनिंगचा ऑफिशियल हा दुसरा मॅच जो आपल्याला पाहायला मिळेल. आज जे संघ खेळताना पाहायला मिळतील अतिशय चांगले संघ आहेत. एक नक्कीच गोष्ट आहे की या स्पर्धेची फायनल आहे ना, एक ग्रेटेस्ट अँड बिगेस्ट होणार आहे.
कारण की आत्तापर्यंतचे टॉप फॉरमध्ये क्वालिफाईड होणारे संघ अतिशय चांगले दोन्ही संघ पाहिले. पहिला दिवस आपण पाहिला तर ज्याप्रमाणे खेळ केला इशिका इलेवन तडखड वसई टीम. दुसरा दिवस आपण पाहिलं आय ग्रुप भाटपाडा परेड कंपनी उमेश परेड कल्पेश परेड रुपेश परेड अनेक असे परेड बंधू पाहायला मिळाले. आणि आज तिसरा दिवस आहे आणि एकही एक टीम मात्र इथून टॉप फोरमध्ये येईल. आणि डेफिनेटली उद्याचा दिवस फायनलचा असेल. उद्याच्या दिवसामध्ये जर दावेदारीसाठी आपण पाहिले तर टॉप फर्स्ट टीम येतील यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. चला गावती स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमला मी रिक्वेस्ट करतो आहे, त्याला कर्णधार आपण लगेच त्वरित पाठवून द्यायचं आहे. चला पहिल्या इनिंगचा खेळ ऑलरेडी फिनिश झालेला आहे. धावफळकावर 72 झालेले आहेत आणि 73 धावांचं टार्गेट आहे. गावती स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीमला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय की आपला कर्णधार त्वरित पाठवून द्या. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीम प्लीज रिक्वेस्ट असेल कर्णधार आपला आला असेल तर त्वरित पाठवून द्या. मला वाटते इनिंगला सुरुवात होते कर्णधार इथे अनुपस्थित आहे अजून. चला आपण वळूया इनिंगमध्ये. चेस केल्या जातील ह्या धावा. दोन आघाडीचे फलंदाज येताना पाहायला मिळतील सज्ज असतील दुसऱ्या इनिंगचा आखो देखा हाल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे साथी समरचक मित्र विजयजी भोये. सर्वांना शुभ सकाळ. लक्ष आहे ते म्हणजे 73 धावांचं. दोन बॅटर मैदानी शॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात सुरेश खोपटकर अँड जयेश वाघ. गोलंदाजी क्रमवरती आपण पाहिलं तर रुपेश मोळे एक जबरदस्त ऑलराउंडर खेळाडू आहे एकवीर स्पोर्ट वाकीपाडा टीमचा. सातत्याने चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल तेज तरार होता मिस्टाइम फटका झेल होईल का परंतु नाही. मिडऑफचा क्षेत्ररक्षक निश्चितच पुढे सरसावला होता परंतु झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. परंतु दोन धावा निश्चितच या ठिकाणी पूर्ण केलेत या दोन नित्य साई स्पोर्ट टीमचा अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन झालाय. मागचा काही काळ आपण पाहिला तर सुरेश खोपटकर एक चांगला खेळाडू जरूर पाहायला मिळाला होता परंतु त्यानंतर आपण त्याला पाहिलं तर थोडासा ब्रेक त्याने जरूर घेतला होता. सुरुवातीला आपण पाहिलं तर पीरबाबा पापडीच्या माध्यमातून चांगला प्रतिनिधित्व तो करत होता परंतु यावेळेस निश्चितच आपल्या गावाच्या संघामधून खेळत असताना बघूया कशा पद्धतीची खेळी त्याची राहील सध्याच्या मॅच मध्ये. यावेळेस घुटना टेक तमाशा देख. यावेळेस चेंडू जायल मिड विकेट न बाउंड लाईनच्या बाहेर सहा धावांसाठी ठोकलाय सुरजनं षटकार. निश्चितच चेंडूला थोडं ओळखलं होतं त्याच्यानंतर आपण पाहिलं तर काय जबरदस्त शॉट सिलेक्शन आहे ना
हा फटका देखील जबरदस्त पाहायला मिळाला. सहा धावून धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे एकंदर आठ याकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सहा धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस दुसरा फटका बॅक टू बॅक, जणू काही रिप्ले दाखवलाय. सूरज कोपटकरचा हा सिग्नेचर शॉट षटकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर रोहित डवळानं जबरदस्त परफॉर्मन्स केला होता, परंतु या इनिंग मध्ये आपण पाहिलं ना त्या परफॉर्मन्सचं उत्तर सूरज कोपटकरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने दिलं जातं. आतापर्यंत आपण पाहिलं तर तीन चेंडूला फेस केलं सूरज कोपटकरनं आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 14 या धावसंख्येवरती तो खेळतोय. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळेस केलं होतं चेंडू येथे येईल मिडविकेटला. मात्र निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण रवी डवळेच्या माध्यमातून आणि चांगला बॅकअप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जयेश मोरेच्या माध्यमातून. मात्र दोन धावा रोखू शकणार नाहीये, दोन धावेनं निश्चित समाधान या ठिकाणी मानावं लागतंय. दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदर 16 याकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल फुलटॉट डिलिव्हरी हा बॉल मुजमार. त्यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं तर चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद डीजे, या ठिकाणी धन्यवाद डीजे. या ठिकाणी पण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र बीमरसाठी रिव्ह्यू घेतला. हॅलो, चला या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय ताराजींची पासलकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण निश्चितच आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हा एक वेळा चषक 2024-25 च्या या भव्य दिवे सोहळ्यामध्ये षटकातील चेंडू टाकून झाले आहेत. आतापर्यंत 5 धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सूरजचा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅट त्यामध्ये संपर्क होत नाहीये. यावेळेस निश्चितच फुटवर ओळखलं होतं रुपेश मोरेनं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 73 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना 20 धावा धाव फलकावरती लागलेत. यानंतर होणारा सामना असेल श्री साईदत्त स्फोट काजूपाडा वर्सेस गावदेव स्फोट भेंडीपाडा. भेंडीपाडा टीमचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर काजूपाडा टीमच्या संघनायकाला विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 73 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना 20 धावा
बनवल्यात त्या म्हणजे नित्य साई स्पोर्ट टीमनं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी विचार केला तर चांगला स्टार्ट करून दिलाय तो म्हणजे सूरज खुपटकरनं. निश्चितच धावफलक जर आपण पाहिला तर एक मोठा धावफलक चेस करायचा आहे आणि सुरुवात दणक्यात करायला हवी होती आणि ती सुरुवात होताना निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत्या. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती जयेश वाघ, गोलंदाजी क्रमवरती दीपेश मोरे. षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच फटका सुंदर आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. रवी डवले पुढे सरसावतो चेंडूला, उचले चेंडूची फेकी करेल तोपर्यंत निश्चितच मैदानात शात मध्ये दोन धावा अति वेगाने पूर्ण केलेत. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन खेळाडूंमध्ये चांगला ताळमेल आपल्याला पाहायला मिळतोय. यस नो वेट या तीन गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा चौकार येतोय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येचा देखील बदलला आहे. खूप आकार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 आकड्यावरती. धन्यवाद ओडीस, धन्यवाद. आज आपण पाहिला तर अजिंक्य स्फोट जोजेंद्र टीमचे एक जबरदस्त खेळाडू ऋतिक म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याला देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एकवीरा स्फोट वाकीपाड्याच्या माध्यमातून. तर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष केंद्रित केलं तर आता मात्र एक सिंगल धाव जरूर कंप्लीट केले आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 आकड्यावरती. अजूनही 15 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. दीपेश राऊंड द विकेट ना, हो 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 हो, यावेळेस काय जबरदस्त हा चेंडू हाताला. डॉट बॉल षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला. त्यांनी तेच दर्शवलं आहे की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या सुरमध्ये धाव जरूर एक टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धावा. चार चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे दुसऱ्या षटकातील. अजून सुद्धा आपण पाहिलं तर दीपेशच्या खात्यातील दोन चेंडू शिल्लक आहेत आणि सध्या आपण ऑन स्ट्राईक वरती पाहिलं तर सूरज खोपटकर जो पूर्णपणे सेट झालाय त्याच्या बॅट बद्दल चांगल्या धावा येताना आपण जरूर पाहतोय. राऊंड द विकेट ना हा पाचवा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर एक चांगला झेल जयेश मोरेच्या माध्यमातून पकडला जातोय आणि समाप्त होतोय मिस्टर सूरज खोपटकरचा खेळ आउट. हॅलो, तर जी विकेट हवी होती आहे ना विजय ती मिळवली आहे. सूरज खोपटकर वन ऑफ द बेस्ट अँड डेंजरस मॅन, तो परतल्यानंतर आता त्याच्या जागेवर खेळण्यासाठी सज्ज येतोय. त्यांचे बंधू असतील आणि नक्कीच खोपटकर बंधू सुद्धा या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु ज्याप्रमाणे आपण गोलंदाजाचं कौतुक करूया ना दीपेश आणि रुपेश, छोटे मियाँ तो छोटे मियाँ बड़े मियाँ भी सुभान अल्लाह असं म्हटलं जाते ना रुपेश आणि दीपेश. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता संजयना, परंतु चेंडू जातो यावेळेस डी झोन मध्ये. मिळतील या ठिकाणी दोन धावा आणि दोन धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 300 आकड्यावरती.
अजून हे जिंकण्याकरिता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची आवश्यकता आहे. 43 होऊ शकतात परंतु त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांना सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. संकट आहे ना, निश्चितच आपल्या मनातील जिद्द चिकाटी ही बाहेर काढण्यासाठी येतात. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवरती संकट येत नाही ना, तोपर्यंत त्याच्यामध्ये असलेली कार्यक्षमता, त्याच्यामध्ये असलेली क्षमता, जिद्द ही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्यावेळेस तुम्ही ध्येयानं ते संकट पार करू शकता ना, त्यावेळेस निश्चितच लोक देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी मजबूर होत आहेत. बघूया, अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र दोन बॅटर आपण पाहिलं तर संजय कोपटकर यांना त्याला साथ देण्याकरता जयेश वाघला पाहतोय. आता मात्र चांगला खेळ करावा लागेल या दोन बॅटरला. पूर्णपणे जिम्मेदारी जी आहे ती या दोन बॅटर वरती आल्या आणि जिम्मेदारीचं क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. नंबर 3 षटक टाकण्याकरता कुणाल मडके राईट नंबर द विकेट ना पहिला बॉल फेस केला या ठिकाणी चेंडू येतो मिडच्या दिशेनं, परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होत्या. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच दांडी गोल केलं, इष्टा उद्ध्वस्त केलं. यावेळेस परतावं लागेल संजय कोपटकरला. जी जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी पूर्ण करू शकला नाहीये. हिरो बनण्याची संधी होती परंतु कुणाल मडकेचा काय जबरदस्त परफॉर्मन्स. आउट होतोय मिस्टर संजय कोपटकर. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू पाहो येते मला लाज. केला शृंगार धन्यवाद. कुणाल मडकेची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आपण पाहिला तर दशरथ फुरकुण नावाचा एक बॅटर पाहायला मिळतोय. नित्यसाई स्पोर्ट लोह्यानगर मेला फाटा. यावेळेस आपण पाहिलं तर हा तेज तरार बॉल होता. चेंडू पर्यंत थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झाला. बॅटरच्या अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू लँड झाला. तीच पंचाने दर्शवले की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल कुणाल मडकेला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. चितस अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोम हर्षिकेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा आयोजक आहेत एकवीर स्पोर्ट वाकीपाडा आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांची टीम आपल्याला जरूर खेळताना पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या देशाने स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. अनिकेत बोमटे पुढे सरसावला, चेंडूची फेकी थोडीशी खराब आली होती परंतु रुपेश बोलेशच्या माध्यमातून चांगला बॅकअप मिळाला. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 33 आकड्यावरती. नऊ चेंडू आणि अजून जिंकण्याकरता 40 धावांची आवश्यकता. ओ हो हो हो, सुंदर डिलिव्हरी, सुंदर डिलिव्हरी, काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे बांधून ठेवलं या ठिकाणी बॅटरला. जयेश वाघचा जर विचार केला तर सलामीला आलेला हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अजून ज्या बॅटमधनं ज्या धावा यायला होत्या त्या धावा आलेल्या नाहीयेत. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट बॉलिंग चेंडू होता,
हुक केलाय स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू बॉन्डेड लाईनच्या बाहेर रवाना होतोय सहा धावांसाठी. हा येतोय षटकार. धन्यवाद धन्यवाद. सात चेंडू आणि अजून सुद्धा 34 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहिला तर एक सिंगल धाव लीग बायच्या स्वरूपामध्ये आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पण पाहिलं तर कुणाल मडकेचं षटक देखील संपन्न झालंय. तीन षटक समाप्तीनंतर 73 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना आपण धावसंख्या पाहतोय. नित्य साई स्पोर्ट लोहानगर टीमची 2-40. अजूनही जिंकण्याकरता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला मिस्टर रवी डवले. बॅटिंग तर लाजबाब केलंय. गोलंदाजी देखील खूप धारदार आहे. अनेक मैदान रवी डवलेनं देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती बॅटिंगच्या जोरावरती मागच्या वर्षी आपण पाहिलं तर बिरसा मुंडा ट्रॉफीमध्ये अर्धशतक देखील त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालं. डेफिनेटली एक फास्टेस्ट 50 त्याने आपल्या टेनिस कारकिर्दीमध्ये सुद्धा कम्प्लीट केली आहे. रवी डवले सहा पहिला बॉल लोफुल टॉस डिलिव्हरी होती विकेट जाण्याची शक्यता परंतु शत्ररक्षण चुकीचं झालं. चुकीचं शत्ररक्षण झालं. कदाचित विकेट येऊ शकली असती परंतु 2 धावा देखील कम्प्लीट होताना मैदानाच्या आत जयश आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाकीपाडा टीमचं कौतुक करावं तितकं कमी कारण की त्याने सर्वप्रथम टॉस जिंकून बॅटिंग डिसाईड केली आणि एक हवा तसा त्याने टोटल उभा केला. त्यांना कॉन्फिडन्स होता. क्रिकेटमध्ये म्हणतात ना 3 for confidence आणि 3 for cricket आणि तो कॉन्फिडन्स त्यांना किती उंचावर घेऊन जातोय आणि त्याचा किती फायदा मिळतोय पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल ओहो पुन्हा एकदा ब्लॉकलचा मारा केला होता या ठिकाणी चेंडूच्या हाताने. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस अनिकेतच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव येते सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 43 आकड्यावरती. अजून सुद्धा 4 बॉल शिल्लक आहेत आणि 30 धावांची आवश्यकता आहे. थोडासा बॉलिंग मध्ये कमी पडला नित्यसाई स्पोर्ट लोहानगर. कदाचित टार्गेट थोडस कमी असतं तर निश्चित एक मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळलं असती. यावेळेस समोरच्या दिशेने दसऱ्याच्या बॅट मधनं हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिळेल पुन्हा एकदा सिंगल. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थोडीशी मिस्टेक. एक सिंगल धाव. आता फक्त उच्चार एकदा राहिली आहे. 2 बॉल अजून सुद्धा शिल्लक आहेत. पूर्णपणे सामन्यावरती पकड जी आहे ती मजबूत केल्या. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका रुपेश मोरे पकडतो झेल आणि समाप्त होते. यावर दसऱ्याचा देखील खेळ आउट. शतक डाव्या हाताचा बॅटर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओहो फुल टॉस बॉल त्याचा पूर्णपणे समाचार घेतला आहे परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये.
परंतु सामना जो आहे तो जिंकला एकविरा स्पोर्ट वाकेपाडा टीमनं. हायलेक नित्यसाई स्पोर्ट लोहानगर सूरज खोपटकर अँड कंपनी अँड कॉंग्रॅच्युलेशन कुणाल मडके फॉर्म टीम एकविरा स्पोर्ट वाकेपाडा.